मनोज जरांगे पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी क्रिकेटचं मैदान गाजवलं. सकाळी अंतरवाली सराटीत फेरफटका मारताना जरांगे क्रिकेटच्या मैदानावर पोहोचले. गावातले काही तरुण तिथं क्रिकेट खेळत होते तेव्हा जरांगेंनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या मागणीसाठी 29 डिसेंबरला पंढरपुरात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. धनगर आरक्षणासाठी आता आरपारची लढाई होईल असा इशारा धनगर समाजाचे नेते पांडुरंग वाघमोडे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील स्वच्छता करताना ठाकरेंवर निशाणा साधला. गेल्या 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करत असून बीएमसीच्या तिजोरीवर काहींनी दरोडा टाकला. आता मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आमच्यावर आरोप करतात असा आरोप करत मुंबईकरांसाठीच स्वच्छता करत असल्याचं शिंदेंनी म्हटलं. तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला. मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छ सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 24 विभागांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही मोहीम राबवण्यात येते. त्याचाच भाग म्हणून आज मुंबईतील वरळी नागपाडा माझगाव तसंच नायगाव भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते वरळीतील संत दर्शन शिल्प लोकार्पण करण्यात आलं. स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत आज वरळीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरळीत संत दर्शन शिल्पाचं लोकार्पण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून त्यांनी शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली तसंच योग्य त्या सूचनाही दिल्या. काँग्रेस नेते सुनील केदारांचा रुग्णालयातला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. नागपूर सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातले ते आरोपी आहेत. न्यायालयानं शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गट कामाला लागला आहे. 23 जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला ऊर्जा देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनादरम्यान होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.